थाना क्षेत्र के फारुखनगर नई बस्ती के पास खद्दे नगर से शनिवार को तीन मासूम बच्चे घर के सामने खेलते खेलते अचानक लापता हो गए थे। तीनों बच्चों के शव रविवार की शाम खद्दे नगर में ही हैंडलूम कारखाना के सामने लावारिस खड़ी कार में मिले। बरोबर है, या प्रकरणात परवा दुपारी जे मुला मुली मिसिंग झाले होते, पुलिस स्टेशनला संध्याकाळी 7:30 से सुमारास रिपोर्ट झाली होती। त्यानंतर पूर्ण पुलिस पथक वेगवेगळे ठिकाणी त्या मुलांचे शोध घेत होते। काही इन्फॉर्मेशन्स अशा प्रकारचे आले की मुला इथे दिसले, मुला तिथे दिसले, अशा प्रकारे भरपूर CCTVs त्या प्रकरणात पाहण्यात आला आणि शेवटी CCTVs पाहिल्यानंतर असा दिसून आला की त्या परिसरात म्हणजे दोन पॅरलल रोड्स आहे ते सोडून मुले बाहेर गेलेले नाही, त्या परिसरात मुले मुली दिसले होते। म्हणून त्या परिसराचे परत एक कोम्बिंग ऑपरेशन काल घेण्यात आली आणि त्यामध्ये हे मुला मुलींचे मृतदेह एक गाडीमध्ये मिळून आला। आता गाडीमध्ये प्रथमदर्शनी जे घटनास्थल पाहिल्यानंतर असा दिसून येत आहे की गाडीमध्ये ते भौतिक आतमध्ये काही खेळण्याचे दृष्टिकोनातून गेले असतील आणि गाडीचे दरवाजा बाहेरून उघडत होता, परंतु आतून त्यांचे जे दरवाजा उघडण्याची जी क्लॅम्प असते ते नव्हता त्या गाडीमध्ये, कारण ते गाडी नादुरुस्त होती। तसेच हे विंडो लॉक ग्लास पेन्स पण खाली येण्याची ते बटन पण काम करत नव्हते ऑब्व्हियसली, कारण ते गाडी चालू नव्हता आणि कोणत्याही परिस्थितीत ते गाडी ते काच पण खाली येऊ शकत नव्हता। प्रथमदर्शनी सफोकेशननी आतमध्ये मृत्यू झाल्याची दिसून येते, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल रात्री झालेली आहे। पोस्टमॉर्टम इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टममध्ये आत्तापर्यंत जे इन्क्वेस्टमध्ये दिसून आली कोणत्याही प्रकारची इंजुरीज बॉडीवर दिसून येत नाही, तरी पण आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघत आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर क्लिअर कॉज ऑफ डेथ सम